चालू करू। दिनांक 21/10/2022 रोजी यातील फिर्यादी अश्विनी गोपाल पाटील ह्या दिवाळीकरता माहेरी उमरगा येथे जात असताना बसमध्ये चढत असताना सोलापूर बस स्टँड येथे त्यांच्या पर्समधील चेन खोलून सोनं 8.5 तोळ सोनं आणि 6,000 रुपये कॅश चोरी झाली होती। त्यांनी तक्रार दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास आम्ही करीत असताना गुप्त बातमीदाराद्वारे आम्हाला बातमी मिळाली की सदर चोरी केलेली महिला जी आहे ते सोनं विक्री करता येत आहे। आम्ही तिला ट्रॅप लावून पकडलं आणि अंगझडती घेतली असता सदर महिलेकडून 6 तोळे सोनं रिकवर केलं। त्यानंतर तिला अटक केली। अटकेनंतरनं तिच्याकडे आणखीन तपास केला असता तिनं बाकीचं उर्वरित सोनंही काढून दिलं 2.5 तोळे। आणि 4 महिन्यापूर्वी एक तिने अशीच चोरी केलेली होती एसटी स्टँडवरून पर्समधून सोनं चोरी केलेलं। सदर गुन्ह्यातील ही सोनं तिनं काढून 4 तोळे सोनं काढून दिलं। असं टोटल सदर महिलेकडून 12.5 तोळे सोनं रिकवर केलेलं आहे। सदर महिलेकडून 2 गुन्हे ओपन केलेले आहेत। सदर महिला सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। तिचा तपास चालू आहे सदर गुन्ह्याचा आणि सदर महिला ही सोलापूरमधील आहे। राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम व माझे वसुंधरा अभियान सोलापूर महानगरपालिका सोलापूर दिवाळीचे 70 रंग उधळू, ध्वनी वायू पर्यावरणाचे प्रदूषण टाळू, प्रदूषण हटवा, पर्यावरण वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, प्रदूषण मुक्त दिवाळीच्या स्वच्छ सुंदर शुभेच्छा। शुभेच्छुक प्रशासक तथा आयुक्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर।